आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी चिकोडी मार्गावर दुचाकीचा अपघात, एक जण जागीच ठार. निपाणी चिकोडी मार्गावर दुचाकीचा अपघात होऊन या अपघातात एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री 8 दरम्यान निपाणी चिकोडी मार्गावर पट्टनकुडी जवळील हाल सिद्धनाथ मंदिर जवळ घडली. विठ्ठल आप्पासो मावळे वय वर्ष 29 सिद्धनाळ हा दुचाकी स्वार जागीच ठार झाला आहे. तर त्यांचा मित्र बजरंग आप्पासो कोळी वय 30 राहणार सिद्धनाळ व प्रदीप प्रकाश केस्ती वय 22 राहणार पट्टनकुडी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचार कोल्हापूर येथे सुरू आहेत. विठ्ठल मावळे त्यांचे अकोले येथील जेंट्स पार्लर दुकान आहे. त्यांच्या पत्नीचं आज टोहाळे जेवण असल्याने ते मित्रांसोबत दुचाकी KA23EU 2005 या दुचाकीवरून निपाणीला बाजार व मित्रांना आमंत्रण देण्यासाठी आले होते. तर प्रदीप केस्ती यांचा गवळी व्यवसाय आहे. ते आपल्या दुचाकी KA23EC 6518 निपाणी चिकोडी रोडवर जात होते. यावेळी हा अपघात झाला. घटना कशी घडली याबाबत पोलिसांना माहिती समजली नाही. रात्रीचा अंधार असल्यानं घटना ही कोणीच पाहिली नाही, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत खडकलाट येथील पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात येत होती. महानकारी न्यूज साठी निपाणीहून गौतम जाधव हो।